हॅलो फ्रेंड्स तर आज आपण अर्धा किलो बटरस्कॉच फ्लेवरचा केक पाहणार आहोत हा केक जो आहे तो अर्धा किलो आहे आणि तीनशे रुपयांना मी सेल आउट केलेला आहे एरियानुसार प्राईस थोड्याशा कमी जास्त होतील आता बऱ्याचदा कमेंट्स येतात की तुमच्या केकचे रेट खूप कमी असतात असं तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलोचा बेस बनवून हा जो आहे हा बटरस्कॉच इसेन्स वापरला होता आणि थोडासा येलो कलर वापरला होता तर छान असा बेस आपला रेडी झालेला आहे आणि आता त्याचे तीन स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत वरची जी स्लाईस आहे ती थोडीशी कट करायचे आणि त्यानंतर त्याचे तीन लेयर्स आपण बनवून घेऊयात खूप छान सॉफ्ट असा आपला स्पॉन्ज रेडी झालेला आहे मी जे प्रिमिक्स वापरते ते गुडरीच कंपनीचं आहे आणि साधारणतः एकशे साठ एकशे एक सत्तर रुपये किलोप्रमाणे ते पडतं आता कसं आहे थोडंसं जर का आपण जास्त उचललं तर अजून थोडेसे रेट कमी होतात आणि काही शॉपवाले तर नाहीच करत कमी कारण सध्या सगळ्याच केक मटेरियलचे रेट खूप हाय झालेले आहेत जी स्लाईस आहे जिस ती मी शुगर सिरपने सोक करून घेतलेली आहे आता इथे मी शुगर सिरपने सोक करत असते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नॉर्मल पाण्यानेसुद्धा सोक करू शकता त्याने आपल्या केकची सेल्फ लाईफ जास्त वाढते आणि शुगर सिरपने थोडीशी कमी होते हे कायम लक्षात ठेवायचं Uh, साधारणतः एक पाच दिवसाच्या पुढे आपला केक टिकतो पाच दिवसापर्यंत तर आरामात टिकतो नॉर्मल uh, फ्रीजला जो फ्रीज आपल्याकडे आहे त्याला आणि जर तुम्ही uh, आणखी टिकवायचा म्हटलं तर मग त्यामध्ये तुम्ही जेल वापरू शकता येत्या काही व्हिडिओजमधून तुम्हाला तेही केक्स बघायला मिळतील uh, जे केक जेल येतं ते वापरू शकता शुगर ऐवजी वॉटर वापरू शकता तर आठही दिवस केक राहतो तर या पद्धतीने पण शक्यतो जास्ती आठ दिवससुद्धा ठेवू नका एक दोन ते तीन दिवसातच केक पूर्ण युटिलाईज करू शकता आ, या पद्धतीने आपण सगळ्या स्लाईस अरेंज करायच्यात आणि बटरस्कॉच फ्लेवरचा आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स बटरस्कॉचचं क्रश इथे मी वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते बटरस्कॉच सॉस वापरू शकता कॅरमल कॅरमल वापरू शकता किंवा कॅरमल जेल मिळतं तेही यूज करू शकता किंवा जे बटरस्कॉचचे नट्स आपण बनवतो ते वापरू शकता रेडीमेड येतात तेही वापरू शकता या पद्धतीने पूर्ण केक रेडी करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर सेकंड लेअरवरती आपण क्रश वापरलेला आहे थोडासा बाकी आहे मला वाटलं हा शेवटचा लेअर आहे असो तर इथे बघा शेवटचा लेअर आता मी ठेवून दिलेला आहे आणि आता आपल्याला करायचे फिनिशिंग फायनल फिनिशिंग थोडीशी चांगली करायची आणि त्यातलं त्या डिझायनिंगही केकला चांगलं द्यायचं आहे जेव्हा आपण डिझायनिंग चांगली देतो टेस्ट चांगली देतो तेव्हा ऑफकोर्स आपलं गिराईक जे आहे ते नक्कीच वाढतं या पद्धतीने सगळीकडून क्रीम जी आहे ती पूर्ण कोट करून घ्यायची आहे आणि नंतर केक हवं तर थोड्या वेळासाठी सेट करून घ्यायचा आहे फ्रीजमधून सेट जेव्हा करून घेतो तेव्हा क्रम्बल्स पूर्ण फिक्स होतात आणि आपण जी फायनल फिनिशिंग करतो त्यामध्ये अजिबात म्हणजे अजिबातच क्रम्बल्स येत नाहीत बऱ्याच जणांचे कमेंट्स यायच्या की आमच्या क्रीममध्ये क्रंबल्स फार मिक्स होतात तर त्यासाठी ही ट्रिक एकदम छान आहे अलगतपणे केक उचलून मी टन टेबलवरून बोर्डवरती ट्रान्सपटसुद्धा केला आहे बोलता बोलताच आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे आता प्लेन क्रीम प्लेन म्हणजे जी, जी क्रीम आपण वापरली ती अगोदरच्या क्रीममध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स होता अगदी थोडासा नॉर्मली ॲक्च्युली मला येलो कलरची क्रीम करायची होती जेल कलर मी घेतले पण चुकून येलोऐवजी मी ऑरेंज कलरचा ड्रॉप टाकायला गेली आणि कळलं तेव्हा मग मी तो बंद केला आणि एकाच ड्रॉपमध्ये ती थोडीशी लाईट ऑरेंज अशी झाली होती या पद्धतीने पू प्लेन क्रीमने सगळीकडून केक जो आहे तो कवर करून घ्यायचा आहे आणि मग फिनिशिंग आणि फायनल लूक द्यायचा आहे तर इथे बघा या पद्धतीने जी क्रीम आहे ती थोडी थोडी घेऊन पॅलेट नाही फावरच्या साईडने आलेली ती आतल्या साईडने ओढून घ्यायची आणि पूर्ण केक हा फायनल करायचा आहे केक खूप छान होणार आहे थोडंसं एक वेगळं नोझल आपण यूज करूयात आता कसं आहे भरपूर साऱ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला गेलं तर पाहायला मिळतील तुम्ही त्या जाऊन नक्की सर्च करून बघू शकता प्रत्येक केक आपल्या चॅनलवरती आहे प्रत्येक डिझाईन आहे आणि अगदी असं नाही सोप्या पद्धतीने मी करून सांगितलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमीच तुम्हाला कळेल असं आणि सोप्या पद्धतीने सांगत असते तर प्लेन स्क्रेपर आहे माझ्याकडे नूरचं आहे हे नूरचं मिळतं नाईंटी डिग्रीमध्ये आपल्याला स्ट्रेट पकडायचं आहे आणि छान असे फिनिशिंग करून घ्यायचे तर इथे बघा खूप छान अशी फिनिशिंग आपली होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला जेव्हा आपण फिनिशिंग चांगली करतो तर तेव्हा नक्कीच केकसुद्धा आपला चांगला दिसतो आणि फिनिशिंग सकट जर का आपण केक चांगला दिला कस्टमरला तर कस्टमरसुद्धा खुश होतं आणि पुढच्या ऑर्डर्स आपल्याला त्यांच्या फिक्स राहतात कधीही कस्टमरला आवडेल अशी भावेल अशी डिझाईन द्यायचे बघता क्षणी केक असा मनात भरला पाहिजे अशी डिझाईन जर का दिली तर खरोखर कस्टमर आपल्याला जास्तीत जास्त येईल आता स्क्रेपर थोडंसं पकडले नॉर्मली टच केलं आहे आणि छान अशी स्क्रेपरसारखी डिझाईन इथे मी बनवून घेतली आहे नॉर्मल केकला टच केलं होतं जास्त दाबून करायचं नाही जर का जास्त दाबून करायला जाल तर तुमच्या केकची जास्त क्रीम निघून येईल आणि अगदी आतला स्पॉन्ज दिसेल तर या पद्धतीने राहिलेल्या क्रीममध्ये थोडासा इल्ला यलो कलर इथे मी मिळवलेला आहे मिक्स केलेला आहे आणि आता हे नोझल घेतलेलं आहे मी हे नोझल याला काही नंबर वगैरे नाही आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका एक साईडने त्याला थोडंसं आहे आ, ओपन आहे आणि पेटल्ससारखी डिझाईन त्यामधनं येते तर आता ह्या पद्धतीने बघा मी कडेनी करते फक्त तर खूप छान अशी खाली थोडंसं नोझल जे आहे थोडं नॉर्मली प्रेस करायचं आणि मग या पद्धतीच्या ज्या पेटल्स आहेत त्या बनवून घ्यायच्या आणि अगदी छान दिसतंय दोन पेटल्सच्यामध्ये एक पेटल्स पुन्हा एकदा मी बनवून घेतलेली आहे आणि पुन्हा मधल्या सुद्धा बनवणार आहे तर खूप सुंदर ही डिझाईन झालेली आहे सिम्पल आहे एकदम सिम्पल आहे आणि पण खूप छान दिसते तर बघा या पद्धतीने आणि त्यानंतर आता राहिलेली क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये मी फिल करून घेतली आणि खालच्या साईडने एक राऊंड तयार करून घेतलेला आहे एक किंवा दोन करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे त्याला वरच्या साईडने प्रेस करून ओढून घ्यायचं आहे एक स्पून घेतलेला आहे मी आणि थोडंसं पॅक पकडून किंवा टच करून छान असं वरच्या साईडने स्ट्रोक करायचं आहे म्हणजे जेणेकरून छान दिसेल केकहीला लुकच जो आहे तो चेंज होऊन जाईल तर या पद्धतीने बघा किती सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे आणि काही स्प्रिंकलर्स टाकूयात बटरस्कॉचचे नट्स असतील तर त्यानेही डेकोरेट करू शकता अगदी साधा सिम्पल आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक मी रेडी केला आहे दिसत आहे ना एकदम छान आणि सिम्पल असा तर नक्कीच तुम्हाला आवडणार जर का आवडला तर एका चॅनल चॅनलला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोज जे व्हिडिओज मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचसोबत एस डी फॅमिली